काय झालंय? अपचन झालंय, पित्त वाढलंय, डोकं दुखतंय, उलटी मळमळ आल्यासारखं होत आहे. कुठेही जाऊ नका, हा भाग पूर्णपणे पहा, होमिओपॅथिक औषधं जाणून घ्या. नमस्कार, मी डॉक्टर दीपक जगताप. डॉक्टर दीपक जगताप शो हा गेली 6 वर्ष यूट्यूबवर आपण पाहत आला आहात. विद्यार्थ्यांसाठी किंवा होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी आजवर मी भरपूर एपिसोड्स बनवलेले आहेत, परंतु होमिओपॅथी सर्वांसाठी, सर्वसामान्य लोकांना साध्या सोप्या भाषेमध्ये होमिओपॅथी समजावी या उद्देशानं होमिओपॅथी सर्वांसाठी ह्या भागाची मी रचना केलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपा करून माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन अवश्य दाबा, आणि ज्याच्याद्वारे आपल्याला होमिओपॅथीच्या जगतामधली नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन. आपल्याला जर पोट अगदी जास्त फुगलं, अपचन झालं, आपण कुठेतरी लग्नामध्ये भरपूर जेवण केलं ज्याच्यामध्ये आपण चायनीज पण खाल्लं, पाणीपुरी खाल्ली, त्याच्यानंतर पंजाबी डिशेस पण खाल्ल्या आणि आईस्क्रीम खाल्लं, त्याच्यावर 2-4 पानं पण खाल्ली, असं ज्यावेळेस होतं आणि मग घरी आल्यानंतर सुस्तावल्यासारखं होतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, जड वाटायला लागतं, गॅस खूप झाल्यासारखा वाटायला लागतो, मग अशा वेळेस काय होतं? हा कुठला आजार नव्हे, यालाच होमिओपॅथीमध्ये इनडिस्पोजिशन, तुम्ही अति अन्न सेवन केल्यामुळे होणारं अपचन. तर याच्यासाठी फार मोठ्या विशेष हॉस्पिटलमध्ये जाण्याची किंवा वेगवेगळ्या तपासण्या करण्याची गरज नाही आहे. अगदी साधी सोपी होमिओपॅथिक औषधं जी आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकता. पहिलं औषध लक्षात घ्या, नक्स होमिका. नक्स होमिका आयदर गोळ्यांच्या फॉर्ममध्ये तयार करून मिळतं, साबुदाण्यासारख्या गोळ्यांच्या फॉर्ममध्ये. जर आपल्याला कुठे बाहेर समजा आता अखाड पार्ट्या केल्यामुळे किंवा अति जास्त जेवण झालं, कोणाचा तरी आग्रह झाला, लग्नामध्ये जेवण 2 वेळा जेवण झालं, असं ज्यावेळेस अति जास्त अन्न सेवन केल्यामुळे जर त्रास होतो, पोटाला अगदी तडस लागल्यासारखं होतं, श्वास घ्यायला त्रास वाटतो, पोट फुगतं किंवा सर्वसामान्यतः पेशंट म्हणतात की पोट डंबरल्यासारखं वाटतं, गॅस झाल्यासारखं वाटतो, तर नक्स होमिका हे औषध अतिशय परफेक्ट आहे. ते जर तुमच्याकडं पोटॅन्सीमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असेल ना, तर सरळ 4 थेंब जिभेवर सोडा. साधारणतः 30 किंवा 200 पोटॅन्सीमध्ये नक्स होमिका अतिशय छान काम करतं. 4 थेंब जिभेवर सोडा, त्याच्यानंतर तेवढेच थेंब पुरेसे आहेत. जर गरज वाटली तर परत 2 तासानं 4 थेंब जिभेवर औषध घ्या, आपल्याला पोटाला आराम मिळेल, अन्न पुढं सरकण्याची क्रिया व्यवस्थित होईल आणि ते अन्नाचं पचन सुद्धा होईल. पोटात नुसतेच गॅस खूप झालेले आहेत, अशा वेळेस काय करायचं? कार्बोव्हेज एक अतिशय महत्वाचं होमिओपॅथिक औषध आहे. कार्बोव्हेज 200 पोटॅन्सीमध्ये, एकतर आयदर दिवसामध्ये 4-4 गोळ्या 3 वेळा, रिपीटेडली जर गॅस तयार होण्याची टेंडन्सी आपली असेल तर कार्बोव्हेज 4-4 गोळ्या 3 वेळा, किंवा जर डायल्युशनच्या फॉर्ममध्ये असेल तर सरळ 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा 200 पोटॅन्सीमध्ये कार्बोव्हेज घेतल्यास पोटात गॅस होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. आणखीन एक फार महत्त्वाची औषधं जी आहेत, असाफोटिडा 200 पोटॅन्सीमध्ये वापरा. 200 पोटॅन्सीमध्ये जस्ट जिभेवर 2-2 थेंब 3 वेळा सोडा, पोटातला गॅसचा पूर्णपणे निचरा होतो. असाफोटिडा म्हणजे आपल्या जेवणामध्ये आपण हिंग जो वापरतो त्याच्यापासून तयार केलेलं औषध आहे. हिंग मुळातच आपण आपल्या भारतीय अन्न पद्धतीमध्ये अन्न पचनासाठीच त्याचा वापर आणि जेवणाला स्वाद मिळण्यासाठी त्याचा वापर केला जातो. असा फोटिडा 200 पोटॅन्सीमध्ये अवश्य वापरा. आणखी एक महत्त्वाचं औषध आहे नॅट्रम फॉस. नॅट्रम फॉस 6x टॅबलेट्स मिळतात. या 6x टॅबलेट्स 4-4 गोळ्या दिवसात 4 वेळा किंवा 4-4 गोळ्या दिवसामध्ये 3 वेळा घेतल्या तर आपल्याला गॅसेसचा प्रॉब्लेम होणार नाही. याच्यामध्ये नॅट्रम फॉसनं अतिशय चांगला आराम मिळतो, त्वरित आराम मिळतो. नॅट्रम सल्फ सुद्धा हे एक प्रमुख औषध आहे. नॅट्रम सल्फमध्ये पोट फुगतं आणि इतकी तडस लागते की पोट दुखायला सुद्धा लागतं. नॅट्रम ग्रुपमधले नॅट्रम फॉस आणि नॅट्रम सल्फ हे दोन्हीही गॅशियस डिस्टेंशन तयार करणारी औषधं आहेत. तर त्याच्यामुळे नॅट्रम सल्फ सुद्धा तुम्ही 3x
6x किंवा 30 पोटेन्सीमध्ये सुद्धा घेऊ शकता. थेट दोन दोन थेंब जिभेवर जरी सोडले नॅट्रम सेल्फ औषधाचे तरी सुद्धा पोटातले गॅसेस कमी होतात. लायकोपोडियम, लायकोपोडियमला तर असं म्हटलेलं आहे की एव्हरीथिंग ही इट्स टर्न्स इन टू गॅसेस. जे जे खाल्लं जातं ते सगळ्याचा गॅस फॉर्म होतो की काय असं वाटतं. ग्राफायटिस सारखा औषध आहे. ग्राफायटिसमध्ये सुद्धा मेनोपॉझल एज ग्रुप जो आहे महिलांचा, त्या एज ग्रुपमध्ये ग्राफायटिस जो हा पण एक कार्बनच आहे, कार्बोव्हेजचा पहिल्यांदा आपण एकदा विचार केलात आणि ग्राफायटिस हा सुद्धा कार्बन ग्रुपमधलंच औषध आहे. तर ग्राफायटिस औषध सुद्धा 200 पोटेन्सीमध्ये दोन दोन थेंब 3 वेळा घेतल्यास गॅसेसचा किंवा अपचनाचा त्रास कमी होतो. पाहत रहा होमिओपॅथी सर्वांसाठी. मी डॉक्टर दीपक जगताप. नमस्कार.